47 वर्षाचे वासुदेव रामचंद्र कुलकर्णी रविवारी रात्री जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांचा अतिशय निर्घुणपणे खून झालाय. 16 ते 16 वय असणाऱ्या 4 पोरांनी त्यांना अतिशय क्रूरपणे संपवलं आणि कारण अतिशय क्षुल्लक होतं. केवळ मोबाईलचं हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून नुकतंच मिसरूड फुटलेल्या या पोरांनी कुलकर्णींना अतिशय निर्घुणपणे संपवलं. पुण्यातील हडपसरमध्ये घडलेल्या या घटनेत काय काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मध्यरात्री 2:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला. त्यांना हडपसर येथील उत्कर्षनगर सोसायटी समोरील फुटपाथवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मरून पडल्याचं सांगण्यात आलं. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. मयत व्यक्तीचा चेहरा इतका छिन्न विछिन्न होता की त्याची ओळखही पटत नव्हती. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर फोन लावल्यानंतर त्यांची ओळख पटली. ते त्या सोसायटीत म्हणजे उत्कर्षनगर सोसायटीत राहणारे वासुदेव कुलकर्णी होते. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातले CCTV चेक केले. यामध्ये काही पोरं कुलकर्णी यांच्या मागे पुढे चालत असल्याचं निदर्शनास आलं. या मुलांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या सर्वांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी या धक्कादायक खुनाची कबुली दिली. 4 आरोपींपैकी 3 अल्पवयीन आहेत. आरोपींना रात्रीच्या वेळी एनर्जी ड्रिंक विकत घ्यायचं होतं, मात्र त्यांच्या मोबाईलमध्ये नेट नव्हतं. इतक्यात त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या वासुदेव कुलकर्णी यांना हॉटस्पॉट चालू करण्यास सांगितलं. कुलकर्णी यांनी नकार दिला. त्यातच वादावादी झाली. एक आरोपीने कुलकर्णी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कुलकर्णी यांनी रागाच्या भरात त्याला एक चापट मारली आणि यानंतर दोघांनी त्यांच्यावर कोयत्याचे असंख्य वार केले. अंदाजे 20 ते 25 वार त्यांच्या चेहऱ्यावर करण्यात आले. त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला. त्यावेळी घटनास्थळावर 2 चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या होत्या, त्या संशयतेच्या असतील याची आमची खात्री झाली. त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडीचा दुवा नसल्याने आम्ही जवळजवळ 500 मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी 4 संशयित इसम चालत जात असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जाताना जे फुटेज परत चेक केले असता त्यावर जी एका संशयिताच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळ असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपीचे ट्रेस झाले. आरोपी त्यावरनं त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिफिकेशन केले असता त्यांची नावं समजली. त्यानंतर वेताळबाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. त्यातला आरोपी मयूर भोसले हा राहणार मूळचा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ 6 महिन्यापासून इथं राहतो. गुन्हा काय घडला याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत अशी की 4 इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर 1 मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून महिताबरोबर शाब्दिक वाद झाला. त्यांनी महिताला हॉटस्पॉट मागितले असता महिताने ते देण्यास नकार दिल्याने आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात 4 आरोपींनी संगनमत करून मयत नामे वासुदेव कुलकर्णी वय 47 यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहेत.